देशाच्या खरेदीतला भ्रष्टाचार आमच्या अमित साटम यांनी पुस्तिका काढली, पण ती पुस्तिका देखील अर्धवट राहिली, कारण त्याच्यानंतर भ्रष्टाचार थांबला नाही। त्यानंतर कोविडचा भ्रष्टाचार वाढला। अरे प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारे हे सरकारचे लोक जे कोविडमध्ये देखील गरीबाच्या या संपूर्ण इलाजात पैसे या ठिकाणी खातात। आणि एवढंच नाही तर आता तर महाराष्ट्रामध्ये यांच्या नेतृत्वात एक नवीनच गोष्ट लक्षात आली, बोगस लसीकरण। महाराष्ट्रामध्ये बोगस लसीकरण झालं। अरे लोकांना कुठल्या लसी मिळाल्या हेच माहिती नाही, अशा प्रकारचं बोगस लसीकरण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये करण्याचं काम या सरकारने केलं आहे। आणि म्हणून आपण जर या ठिकाणी बघितलं तर आज इतक्या मोठ्या प्रमाणात या सरकारच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात अडचणी तयार होत आहेत, अशा प्रकारचे राज्यकर्तेच पाहिले नाहीत ज्यांना स्वतःवरच विश्वास नाहीये, ज्यांना आत्मविश्वासच नाहीये, जे केवळ सगळं त्यांनी करायचं आणि आम्ही मात्र इथे वसुल्या करायच्या वसुल्या। एकेका खात्यामध्ये काय चाललंय, काय काय वसुल्या चालल्यात। खरं म्हणजे जर ह्याचं हे 100 कोटीचं एक टार्गेट तुम्हाला दिसलं, बाकीच्यांचं टार्गेट जर तुमच्या समोर आलं, प्रत्येक विभागातला वाजे जर समोर आणला ना, तर या सरकारमध्ये काय चाललंय, 2020ची मॅच आहे। 2020 जिथे जाऊ तिथे खाऊ ही 2020ची मॅच चाललेली आहे। ज्याला जास्तीत जास्त खाता येईल तो जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी करतोय, ही अवस्था आम्हाला पाहायला मिळते। आज आपण बघा, दीपाली चव्हाण यांच्या प्रकरणातनं काहीतरी धडा आपण घेतलाय का, त्या महिलेला आत्महत्या करावी लागली, बदली करता पैसे मागितले म्हणून आत्महत्या केली, पण वन खात्यामध्ये बदल्यांचं रॅकेट सुरू आहे। मुख्यमंत्र्यांना माझं आव्हान आहे, तुमच्याकडे खातं आहे, तुमच्या डोळ्याखाली काय चाललंय एकदा बघा। वन खात्यामध्ये सुधीर भाऊ तुमच्याकडे खातं होतं, तुम्हाला तर आपली माहिती आहे। आता प्रादेशिक जागेसाठी 8 लाख रुपयाचा रेट आहे आणि सामाजिक वनीकरणाकरता 5 लाख रुपयाचा रेट आहे, आणि मुख्यमंत्र्यांच्या नाकाखाली टिचून हे होत आहे। माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, मी हे बिलकुल म्हणणार नाही की याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा हात आहे वगैरे, मी असले आरोप करत नाही, पण मुख्यमंत्री महोदय तुमच्या नाकाखाली टिचून जर तुमच्या विभागामध्ये अशा प्रकारे रेट कार्ड तयार होत असेल तर तुम्ही नेमकं काय करतायत, हा माझा या ठिकाणी सवाल आहे। विनंती बदलण्याकरता 200 लोकांकडनं पैसे घेतलेले, 200 लोकांकडनं ही आज अवस्था आहे। सरकारमधल्या भ्रष्टाचाराचे तर काय सांगायचं, आता तर यांच्यामध्ये आपापसातच चाललेला आहे। आता नाना पटोलेंनी पत्र लिहिलं, ये मेरा प्रेम पत्र पडकर तुम नाराज न होना, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं। आणि कशा प्रकारे एका दगडामध्ये दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न नाना पटोलेंनी केला, हुशार आहेत, आपण समजतो तेवढं नाही आहे, हुशार आहेत ते। राहुलजींपेक्षा ऊर्जा खात पाहिजे। एकीकडे ऊर्जा मंत्र्यावर वार आणि दुसरीकडे खनिकर्म म्हणजे देसाईंवर वार, एका दगडात दोन पक्षी। फक्त दगडच एवढा हळू मारला की तो त्यांच्याच अंगावर पडला, तो दिलाच नाही तो। पण या ठिकाणी जे काही चाललेलं आहे खरं म्हणजे या संदर्भात आता आपण बघा, भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे आहेत पण आज सगळे मांडत नाही। मुंबई महानगरपालिकेतील एसटीपी घोटाळा हा या सहस्त्रकातला सगळ्यात मोठा घोटाळा होणार आहे, सगळ्यात मोठा घोटाळा, पण अजून त्याच्यावर मी बोलत नाही, वाट पाहतोय काय करतात, वाट पाहतोय। पण आज आपण बघितलं कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, वाझे नाही, कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे। आपण बघा 2021-2021 मध्ये अर्थसंकल्पातनं तरतूद आणि खर्च बघा, शिवसेना पक्षाकडे जी खाती आहेत त्याच्यावर झालेला खर्च 54,000 कोटी, काँग्रेसकडे जी खाती आहेत त्याच्यावर झालेला खर्च 1,01,000 कोटी, आणि राष्ट्रवादीकडे जी खाती आहेत त्याच्यावर झालेला खर्च 2,23,000 कोटी।
म्हणजे शिवसेना गुंडाळली 50,000 काँग्रेसला खिरापत दिली 1,00,000 आणि हे चालू आहे आपलं दुकान 2,23,000 कोटी। हे कोणतं ठाकरे सरकार म्हणता तुम्ही? हे ठाकरे सरकार नाही आहे, हे राष्ट्रवादीचं सरकार आहे आणि ठाकरेंचा मुखवटा ते वापरताय, त्यात स्पष्ट दिसतंय याच्यामध्ये। शेतकऱ्यांना मदत केंद्र सरकारने करावी, कर्जमाफी केंद्र सरकारने करावी, 50,000 घोषणा हे करणार आणि पैसे द्यावे केंद्र सरकारने, 2 चक्रीवादळ आले पैसे द्यावे केंद्र सरकारने, पीक वामा केंद्र सरकार, राज्याचं अर्थकारण केंद्र सरकार, मराठा आरक्षण केंद्र सरकार, ओबीसी आरक्षण केंद्र सरकार, पदोन्नतीतील आरक्षण केंद्र सरकार, मेट्रोचे काम थांबले केंद्र सरकार, 100 कोटीची वसुली केंद्र सरकारनेच कारवाई करायची, रेमडेसिवीर केंद्र सरकार दोषी, ऑक्सिजन केंद्र सरकार, ब्लॅक फंगस केंद्र सरकार, पीपीई किट केंद्र सरकार, लसीकरण केंद्र सरकार, आणि सर्वाधिक लसीकरण झालं तर राज्याचं यश। म्हणजे सगळं जर केंद्र सरकार तर तुम्हाला काय भजे तळायला बसवलंय? वडे तळायला बसवलंय?